खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी परिसरातील शेतात महावितरणच्या डीपीचा स्फोट झाल्याने अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याच्या अर्धा एकर कपाशीचं पीक जळून खाक झालं असून यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे 1 लाख रुपयाचं नुकसान झालंय। हलाकीच्या परिस्थितीत कपाशी जळल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। जळालेल्या कपाशी पिकाचा पंचनामा करण्यासाठी कोणतेही अधिकारी आले नाही। नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे। पळसवाडी येथील शेतकरी चंद्रकांत बर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पळसवाडी शिवारातील गट नंबर 460 मध्ये 5 एकर कपाशीची लागवड केली होती। गेल्या 4 महिन्यात हजारो रुपये खर्च करून हलाकीची परिस्थिती असतानाही कपाशी वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, परंतु डीपीचा स्फोट झाल्यामुळे काही कळायच्या आतच अर्धा एकर कपाशी जळून खाक झाली आहे। आग लागल्याचं कळताच शेतकरी आणि ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली, परंतु तोपर्यंत अर्धा एकर कपाशी जळाली होती। यात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। शासनाने तात्काळ नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी सध्या नागरिक करतायत। दिलीप मिसाळ, MCN न्यूज, गल्लेपूर गाव।